सातारा सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत। गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने सातारा सांगली जिल्ह्याला झोडपले। परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी काल झालेल्या वादळी पावसाने संकटात सापडला असून काढणीला आलेले पीक मुसळधार पावसाने शेतातच आडवे झाले। गुहागर विजापूर महामार्ग देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने ठप्प झाला, तर येरळा नांदणी वगैरे नद्यावरील पूल पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणचे रस्ते वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत। या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तर अनेक सखल भागातील शेते पाण्याने तुडून भरलेली आहेत। कडेगाव तालुक्यात गत आठवड्यात पावसाच्या पाण्याने भराव वाहून गेल्याची घटना घडली होती। त्या ठिकाणी तातडीने पुन्हा रस्ता तयार केला गेला होता, तोही कालच्या पावसाने पुन्हा वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे। पाणी ओसरल्यामुळे कडेगाव तालुक्यातील हनुमंतवाडी येथील पूल वाहतुकीस पुन्हा खुला झाला आहे, मात्र आमरापूर येथील नांदणी नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक चितळी मार्गे वळवण्यात आलेली आहे। तसेच कराड मलकापूर सैदापूर या परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला आणि या भागात सकल भागात पाणी साचल्याने अनेक दुकानात व घरात पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधा उडालेली आहे। तर कराड शहरातील कोविड सेंटरच्या इमारतीत देखील पाणी जमा झाल्याचा प्रकार घडला आहे। दरम्यान आज पुन्हा कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। कोरोनाने हैराण झालेल्या जनतेला मुसळधार पावसाने काल झोडपलेच आणि पुन्हा आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे।